मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भंडारा जिल्ह्याच्या साकोली शहरातील मुलींच्या वसतिगृहाला भेट देत मुलींकडून समस्या जाणून घेतल्या आहेत. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी काल गोंदिया जिल्ह्यातून पूर्व विदर्भाच्या दौऱ्याला सुरुवात केली असून काल त्यांनी गोंदियातील कार्यकर्त्यांशी संवाद साधला. संध्याकाळी भंडारा जिल्ह्यातील कार्यकर्त्यांशी संवाद साधला असता रात्रीच्या मुक्काम राज ठाकरे यांनी साकोली शहरातील तुली हॉटेलमध्ये केला. तर आज सकाळी गडचिरोली जिल्ह्यात जात असताना त्यांना साकोली येथील मुलांचे वसतिगृह दिसतात. त्यांनी आपला ताफा थांबवत वसतिगृहात जात मुलींच्या समस्या जाणून घेतल्या. तर बदलापूर घटनेनंतर राज ठाकरे यांनी पहिल्यांदाच मुलींशी संवाद साधला आहे. वसतिगृह सुरक्षित आहे की नाही, सीसीटीव्ही कॅमेरे आहेत की नाही अशी विचारपूस राज ठाकरे यांनी मुलींशी केली. राज ठाकरे यांच्या सोबत असलेल्या कार्यकर्त्यांना बोलावून राज ठाकरे यांनी आपला नंबर सुद्धा मुलींना दिला आणि काही समस्या असल्यास मला तत्काळ कळवा असे सुद्धा राज ठाकरे यांनी वसतिगृहाच्या मुलींसोबत बोलताना सांगितले.